लेक्चर नंबर 2 एंड 3 नोट्स वाइज हिस्ट्री ऑफ सीड इंडस्ट्री इन इंडिया, म्हणजे इंडियामध्ये सीड इंडस्ट्रीचा इतिहास काय आहे. तर बघा, हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ सीड इंडस्ट्री इन इंडिया कॅन बी डिस्कस्ड अंडर टू हेड्स. बरोबर आहे, प्री इंडिपेंडन्स डेव्हलपमेंट म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरची डेव्हलपमेंट, आणि पोस्ट इंडिपेंडन्स डेव्हलपमेंट म्हणजे स्वातंत्र्यानंतरची डेव्हलपमेंट. ठीक आहे, बघा, फर्स्ट आहे प्री इंडिपेंडन्स डेव्हलपमेंट. ड्युरिंग अर्ली इयर्स ऑफ 20th सेंचुरी, तर बघा प्री इंडिपेंडन्स डेव्हलपमेंट. सो ड्युरिंग अर्ली इयर्स ऑफ 20th सेंचुरी एफर्ट्स वेअर मेड टू डेव्हलप इम्प्रूव्ड व्हरायटीज ऑफ कॉटन, वीट, ग्राउंडनट अँड शुगर केन. म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला, ठीक आहे, काय केलं जात होतं की इम्प्रूव्ड व्हरायटीज म्हणजे कॉटन, वीट, ग्राउंडनट किंवा शुगर केन असेल यांच्या इम्प्रूव्ड व्हरायटीजमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. आता अर्ली इयर्स ऑफ 20th सेंचुरी म्हणजे 1900च्या सुरुवातीला, म्हणजे 1900च्या सुरुवातीला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं नव्हतं ना. सो तेव्हा काय केलं जात होतं, कॉटन, वीट, ग्राउंडनट किंवा शुगर केन यांच्या इम्प्रूव्ड व्हरायटीजमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ठीक आहे, द स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर ॲडॉप्टेड 2 मेथड्स फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस इम्प्रूव्ड व्हरायटीज. तर जे काय स्टेट डिपार्टमेंट होतं ॲग्रिकल्चरचं, त्यांनी 2 मेथड अडॉप्ट केलेल्या होत्या ह्या व्हरायटीजचं मल्टिप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी. त्या कुठल्या 2 मेथड? द सीड ऑफ इम्प्रूव्ड व्हरायटीज वेअर मल्टिप्लाइड ॲट 1 लोकेशन अँड डिस्ट्रीब्युटेड ओवर अ लार्ज एरिया टू रिप्लेस लोकल व्हरायटीज. तर ह्या ज्या इम्प्रूव्ड व्हरायटीज म्हणजे इम्प्रूव्ड व्हरायटीजचे जे सीड होते ते एकाच लोकेशनवर मल्टिप्लाय केले जात होते, पण लार्ज एरियावर ते डिस्ट्रीब्यूट केले जात होते, जेणेकरून तिथल्या ज्या लोकल व्हरायटीज असेल त्या रिप्लेस झाल्या पाहिजेत अशा. देन द सीड वॉज डिस्ट्रीब्युटेड इन स्मॉल पॅकेट टू लार्ज नंबर ऑफ फार्मर्स अँड इट वॉज एक्सपेक्टेड दॅट फार्मर्स वूड मल्टिप्लाय दिअर ओन सीड. म्हणजे हे जे सीड होते डिस्ट्रीब्यूट करताना स्मॉल पॅकेटमध्ये ते पॅक केले जायचे, म्हणजे स्मॉल पॅकेटमध्ये ते डिस्ट्रीब्यूट केले जायचे फार्मरना, जेणेकरून असं एक्सपेक्टेशन होतं की फार्मर त्यांचे सीड स्वतः मल्टिप्लाय करू शकतील. ठीक आहे, तर या 2 मेथड होत्या. वेन दिस सेकंड मेथड वॉज ट्राईड इन बेंगाल विथ इम्प्रूव्ड व्हरायटीज ऑफ जूट अँड पॅडी इट डिड नॉट गिव्ह फ्रुटफुल रिझल्ट्स, हेन्स द फर्स्ट मेथड वॉज फॉलोड. म्हणजे जेव्हा दुसरी मेथड वापरली गेली बेंगालमध्ये इम्प्रूव्ड व्हरायटीज म्हणजे जूटच्या इम्प्रूव्ड व्हरायटीज मल्टिप्लाय करण्यासाठी जूट आणि पॅडीच्या, तर त्यामुळे आपल्याला रिझल्ट भेटलेला नाही आहे. ठीक आहे, दुसरी मेथड आता आपण बघितलेली, त्यामुळं पहिली मेथडच फॉलो केली जाते. ठीक आहे, नंतर इन 1925 रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर, तर हा MCR मध्ये जर तुम्ही रेफरन्स वाचाल ना, रेफरन्समध्ये सुद्धा हे रॉयल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर आहे आणि त्याचं इयर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1925 रॉयल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चरने काय केलं, कॉन्स्टिट्यूट केलं अँड इट मेड द फॉलोइंग रिकमेंडेशन फॉर इंट्रोडक्शन अँड स्प्रेड ऑफ इम्प्रूव्ड व्हरायटीज. तर रॉयल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर 1925 त्यांनी काय केलेलं आहे, तर रिकमेंड केलेलं आहे की खालील 2 गोष्टी किंवा हे रिकमेंडेशन तुम्ही वापरू शकता कशासाठी, तर इम्प्रूव्ड व्हरायटीजचं इंट्रोडक्शन आणि स्प्रेड करण्यासाठी. ठीक आहे, तर ते कुठले रिकमेंडेशन आहेत, तर बघा, सेपरेट ऑर्गनायझेशन शुड बी देअर विद इन ॲग्रिकल्चर टू डील विथ द सीड टेस्टिंग अँड डिस्ट्रीब्युशन. तर एक वेगळं ऑर्गनायझेशन पाहिजे ॲग्रिकल्चरमध्ये आपल्या की सीड टेस्टिंग आणि डिस्ट्रीब्युशनसोबत डील करण्यासाठी. ठीक आहे, दुसरं रिकमेंडेशन त्यांनी काय सांगितलं आहे, द सीड डिस्ट्रीब्युशन शुड बी मेड थ्रू कोऑपरेटिव्ह सोसायटीज डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. म्हणजे हे जे सीड डिस्ट्रीब्युशन आहे ते कोऑपरेटिव्ह सोसायटीजनी डिस्ट्रीब्युट केलं पाहिजे, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरनी डेव्हलप केलं पाहिजे आणि सीड ग्रोवरनी डेव्हलप केलं पाहिजे. हे रॉयल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर 1925 रिकमेंडेशन होतं. थर्ड रिकमेंडेशन काय बघा, प्रायव्हेट सीड ग्रोवर्स शुड बी गिवन एनकरेजमेंट. म्हणजे जे प्रायव्हेट सीड ग्रोवर्स आहेत जे सीड ग्रो करतात त्यांना एनकरेजमेंट दिली पाहिजे सीड ग्रो करायची किंवा सीड मल्टिप्लाय करण्यासाठी किंवा डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. देन फॉलोइंग द सजेशन ऑफ रॉयल कमिशन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश सेव्हरल रिसर्च इन्स्टिट्यूट. म्हणजे त्यांनी रॉयल कमिशननी सांगितले ना की एक सेपरेट ऑर्गनायझेशन पाहिजे सीड डिस्ट्रीब्युशन मल्टिप्लिकेशनसाठी, तर त्यांच्या सजेशनवरून गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सेव्हरल रिसर्च इन्स्टिट्यूट तयार केले. हावेवर दी सीड मल्टिप्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन वॉज नॉट एनकरेजिंग. तरीही डिस्ट्रीब्युशन किंवा मल्टिप्लिकेशन एनकरेज झालेलं नाही आहे. लॅटर ऑन सेव्हरल कमिटीज वेअर मेड
नोटेबल अमंग देम, म्हणजे नंतर काही कमिटीज तयार केल्या गेल्या, त्यापैकी ठराविक कमिटी त्यांनी दिलेल्या आहेत की सर जॉन रसेल कमिटी इन 1937, तर 1937 सर जॉन रसेल कमिटी तयार केली गेली. दुसरी ICR कमिटी 1940 तयार केली गेली. नंतर डॉक्टर बर्न्स कमिटी 1944 तयार केली गेली. फेमाईन इन्क्वायरी कमिटी 1944 तयार केली गेली. आणि फूड ग्रेन पॉलिसी कमिटी 1944 तयार केली गेली. 37, 40 आणि 44 तीन अशा 5 कमिटी आहेत. सर जॉन रसेल कमिटी 1937, ICR 1940, डॉक्टर बर्न 1944, फेमाईन इन्क्वायरी आणि फूड ग्रेन पॉलिसी. लक्षात ठेवा. दिस रिव्ह्यू कमिशन रिव्हील्ड दॅट दिस रिव्ह्यू कमिशन रिव्हील्ड दॅट म्हणजे ह्या कमिशनने काय म्हटलेलं आहे की क्रॉप बॉटनिस्ट शुड बी इन्वॉल्व इन द डेव्हलपमेंट ऑफ इम्प्रूव्ड व्हरायटीज, देअर टेस्टिंग अँड डेमॉन्स्ट्रेशन. म्हणजे इम्प्रूव्ड व्हरायटीजचं टेस्टिंग, डेव्हलपमेंट किंवा डेमॉन्स्ट्रेशनमध्ये क्रॉप बॉटनिस्टनी इन्वॉल्व झालं पाहिजे. बरोबर आहे. जसं की आता ह्या कोविडच्या काळामध्ये म्हणतात का नाही की या कोविड वॉरियर म्हणून फार्मासिस्टनी इन्वॉल्व झालं पाहिजे वगैरे, तसं त्यांनी रिव्ह्यू काय दिला होता. तर हे जे इम्प्रूव्ड व्हरायटीजचं डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये टेस्टिंग असेल, डेमॉन्स्ट्रेशन असेल, त्यासाठी क्रॉप बॉटनिस्टनी इन्वॉल्व झालं पाहिजे. दुसरं काय आहे तर इनिशियल सीड शुड बी मल्टिप्लाइड ऑन गव्हर्नमेंट फार्म्स. सुरुवातीचे जे सीड आहेत ते गव्हर्नमेंट फार्मवर मल्टिप्लाय झाले पाहिजेत अँड सबसिक्वेंट मल्टिप्लिकेशन इन द फील्ड्स ऑफ रजिस्टर्ड ग्रोवर. म्हणजे जे रजिस्टर्ड ग्रोवर आहेत त्यांच्या इथं नंतर पुढचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे, पण सुरुवातीचं जे आहे ते गव्हर्नमेंट फार्मवर झालं पाहिजे. तिसरा रिव्ह्यू त्यांनी काय सांगितलं आहे की गव्हर्नमेंट शुड परचेस द सीड फ्रॉम रजिस्टर्ड ग्रोवर्स ॲट अ प्रीमियम प्राईस अँड लॅटर ऑन डिस्ट्रीब्यूट टू फार्मर ॲट कन्फेशनल रेट. तर गव्हर्नमेंटनी सुरुवातीला रजिस्टर्ड ग्रोवरपासून ते सीड खरेदी करायचे प्रीमियम प्राईसला आणि नंतर ते कन्फेशनल किंवा अफोर्डेबल प्राईसला फार्मर्सला डिस्ट्रीब्यूट करायचे. इथं फॅनर्स झालेले आहे, फार्मर्स पाहिजे तिथं. ठीक आहे. तर हे तीन रिव्ह्यू त्यांनी सांगितलेले आहेत. देन टिल 1939 व्हेजिटेबल सीड्स वेर इम्पोर्टेड फ्रॉम अदर कंट्रीज. 1939 पर्यंत जे काही व्हेजिटेबलचे सीड असतील ते अदर कंट्रीजपासून आपण इम्पोर्ट करत होतो. अँड ड्यू टू सेकंड वर्ल्ड वॉर इन 1939 द सप्लाय ऑफ व्हेजिटेबल सीड्स वॉज स्टॉप्ड. म्हणजे दुसरं महायुद्ध झाल्यामुळं 1939 व्हेजिटेबल सीडचा सप्लाय काय झाला तर स्टॉप झाला. मग नंतर काय झालं, बाय 1945 प्रायव्हेट व्हेजिटेबल सीड कंपनीज हॅड डेव्हलप्ड फॅसिलिटीज फॉर प्रोड्युसिंग व्हेजिटेबल सीड ॲट क्वेटा इन पाकिस्तान अँड काश्मीर व्हॅली. तर 1945 काय झालं तर प्रायव्हेट व्हेजिटेबल सीड कंपनीजनी व्हेजिटेबल सीड प्रोड्यूस करण्यासाठी फॅसिलिटीज डेव्हलप केल्या. कुठं, पाकिस्तानमध्ये क्वेटा येते आणि काश्मीर व्हॅली. ठीक आहे. 1946 काय झालं, नंतर ऑल इंडिया सीड ग्रोवर असतील, मर्चंट असतील आणि नर्सरी मेन्स असोसिएशन असेल वॉज फॉर्म्ड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ व्हेजिटेबल सीड इंडस्ट्री. तर नंतर काय केलं की जे ऑल इंडिया सीड ग्रोवर्स आहेत, मर्चंट असतील किंवा नर्सरी मेन्स असोसिएशन असेल, त्यांनी व्हेजिटेबल सीड इंडस्ट्री रॅपिडली डेव्हलप करण्याचा एक ऑब्जेक्टिव्ह तयार केला. ठीक आहे. सो कुठलंही नवीन इनोव्हेशन असू द्या किंवा डेव्हलपमेंट असू द्या, जोपर्यंत आपल्याला त्याची कमतरता भासत नाही तोपर्यंत नवीन डेव्हलपमेंट होत नाही. ठीक आहे. सो सीड इंडस्ट्री आफ्टर इंडिपेंडन्स. आता आपण वर बघितलं की इंडिपेंडन्सच्या अगोदर काय काय झालं, आता इंडिपेंडन्सच्या नंतर काय काय झालं बघा. सो 1948 17 ॲग्रिकल्चर कॉलेजेस वेअर अंडर द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. 1948 डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंडर 17 ॲग्रिकल्चर कॉलेजेस एस्टॅब्लिश झाले. ठीक आहे. 1948-49 काय झालं, डॉक्टर एस राधाकृष्णन रिकमेंडेड द फॉर्मेशन ऑफ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज अँड ही कॉल्ड देम रुरल युनिव्हर्सिटीज. तर डॉक्टर एस राधाकृष्णननी काय रिकमेंड केलं तर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज फॉर्म झाल्या पाहिजेत आणि त्यांना त्यांनी रुरल युनिव्हर्सिटीज म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे 1950. 1950 काय झालं की रिकमेंडेशन वेअर गिवन बाय एक्सपर्ट फ्रॉम फॉरेन कंट्रीज फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. ठीक आहे. म्हणजे फॉरेन कंट्रीजचे जे एक्सपर्ट होते त्यांनी सुद्धा रिकमेंडेशन दिलेलं की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज इस्टॅब्लिश झाल्या पाहिजेत. अंटील 1951 ॲग्रिकल्चर वॉज निग्लेक्टेड. 1951 पर्यंत ॲग्रिकल्चर निग्लेक्ट केलं जात होतं अँड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट्स ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट स्टार्टेड इन इंडिया.
जेव्हा 1951 नंतर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज रिसर्च इन्स्टिट्यूट ॲग्रिकल्चरमध्ये तयार झाले, त्यावेळेस त्यानंतर ॲग्रिकल्चरची डेव्हलपमेंट व्हायला चालू झाली भारतामध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे फर्स्ट 5-year plan, पहिला 5-year plan. तर त्यामध्ये काय, 1951 ते 1956 हा 5-year plan, पहिला 5-year plan. यामध्ये काय झालं, ड्युरिंग दिस पिरियड मेजर एम्फोसिस वॉज गिवन फॉर यूज ऑफ इम्प्रूव्ड असिड. सगळ्यात जास्त फोकस कशावर दिला गेला, की इम्प्रूव्ड असिड वापरा. ठीक आहे, द इम्प्रूव्ड व्हरायटीज वेर डेव्हलप्ड अँड द ब्रीडर सीड वॉज प्रोड्युस्ड ऑन गव्हर्नमेंट फार्म्स. तर जसं की रॉयल कमिशनने सांगितलं होतं किंवा रिव्ह्यू सांगितलं होतं, तसं इम्प्रूव्ड व्हरायटीज आणि ब्रीडर सीड हे गव्हर्नमेंट फॉर्मवर प्रोड्यूस केले गेले. इट वॉज देन मल्टीप्लाइड इन 2 to 3 stages थ्रू टू ऑर थ्री क्लासेस ऑफ कल्टिवर्स टर्मड कल्टिवेटर्स टर्मड एज ए बी एन सी. तर नंतर काय झालं, त्यांच्या 2 to 3 stages आणि किंवा 2 to 3 stages दोन ते तीन क्लासेस ऑफ कल्टिवेटर वापरून मल्टिप्लिकेशन केलं गेलं ए बी सी. तर लार्जर द नंबर ऑफ इंटरमिजिएट स्टेज लेस प्युअर वॉज द सीड. म्हणजे जेवढे इंटरमिजिएट स्टेज लार्जर असतील तेवढं कमी प्युरिटी सीडची तेवढी कमी असणार आहे. अँड इन 1952 ग्रो मोअर फूड एन्क्वायरी कमिटी, 1952 ग्रो मोअर फूड एन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश केली गेली किंवा कॉन्स्टिट्यूट केली गेली. आणि त्यांनी काय रिकमेंड केलं, की रिकमेंडेड सीड मल्टिप्लिकेशन डिस्ट्रीब्युशन स्कीम. तर सीड मल्टिप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युशन स्कीम कन्स्टिट्यूट केल्या पाहिजेत असं त्यांनी रिकमेंड केलेलं आहे या कमिटीने. हावेवर द प्रोग्रेस मेड ड्युरिंग FFYP मीन्स फर्स्ट 5-year plan 1951 ते 1956 वॉज पुअर अँड सीड वॉज मेनली डिस्ट्रीब्युटेड विथ सबसिडी. सबसिडीसोबत सीड डिस्ट्रीब्यूट केलं गेलं. सिम्पल आहे बघा हिस्ट्री. त्यानंतर सेकंड 5-year plan. ठीक आहे, फर्स्ट 5-year plan कधी होता, 1951 ते 1956. तर दुसरा पुढचा 5 वर्षाचा प्लॅन काय, 1956 ते 1961. जनरली दिस पिरियड इज रिगार्डेड ॲज गोल्डन पिरियड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट अँड रिसर्च. म्हणजे हा जो सेकंड 5-year plan होता हा गोल्डन पिरियड म्हणून ओळखला जातो ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये. अँड इन 1957 1957 ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड मेज इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड इन कोलॅबोरेशन विथ रॉकफेलर फाउंडेशन ऑफ USA विथ मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. तर 1957 ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड मेज इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट स्टार्ट केला गेला. कुणाच्या असोसिएशनमध्ये, कुणाच्या कोलॅबोरेशनमध्ये, रॉकफेलर फाउंडेशन ऑफ USA. ठीक आहे, विद इन 4 years ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ मेज हायब्रिड्स वर रिलीज. आणि ते एस्टॅब्लिश केल्या केल्या 4 वर्षाच्या आत मेज हायब्रिड रिलीज केले गेले. तर MCQ मध्ये MCR मध्ये एक क्वेश्चन सारखा विचारला जातो, की फर्स्ट मेज हायब्रिड कोणता. ठीक आहे, फर्स्ट मेज हायब्रिड कोणता. तर नेक्स्ट बघा, 1961 काय झालं, डेक्कन हायब्रिड मक्का हायब्रिड. डेक्कन हायब्रिड मक्का हायब्रिड रणजित फ्रॉम न्यू दिल्ली. नंतर गंगा एक फ्रॉम जी बी पंत ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी UP आणि गंगा 101 फ्रॉम जी बी पंत ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज EP. तीन ते चार हायब्रिड आहेत. सो बाय सीईंग द प्रोग्रेस मेड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड सिमिलर प्रोजेक्ट ऑन सॉर्गम अँड बाजरा इन 1961. ठीक आहे, तर ही प्रोग्रेस पाहून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, तर मेजसारखे सिमिलर प्रोजेक्ट सॉर्गम आणि बाजरासाठी सुद्धा 1961 तयार केले गेलेले आहेत. आणि सॉर्गम फर्स्ट सॉर्गम हायब्रिड कोणता होता, तर CSH1 वॉज रिलीज फ्रॉम न्यू दिल्ली इन 1964 अँड फर्स्ट बाजरा हायब्रिड HB1 फ्रॉम पंजाब इन 1965. तर 1964 फर्स्ट सॉर्गम हायब्रिड दॅट इज CSH1 हा रिलीज झालेला आहे. आणि फर्स्ट बाजरा हायब्रिड HB1 पंजाबमधून 1965 रिलीज झालेला आहे. तर ह्या दोन गोष्टीसुद्धा, हे दोन क्वेश्चनसुद्धा खूप वेळा विचारतात, की फर्स्ट सॉर्गमचा हायब्रिड कोणता आणि कधी रिलीज झालेला आहे, आणि बाजराचा फर्स्ट हायब्रिड कोणता आणि कधी रिलीज झालेला आहे. तर पहिला सॉर्गम CSH आणि दुसऱ्यांदा 65 बाजराचा हायब्रिड आलेला आहे, लक्षात ठेवा. लेटर ऑन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्सटेंडेड इट टू ऑल क्रॉप्स ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. नंतर काय झालं, पहिल्यांदा मेजचा आल्यानंतर सॉर्गम, नंतर बाजरा, त्यानंतर गव्हर्नमेंट काय केलं, जे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचे जे क्रॉप आहेत ते सुद्धा
असे डेव्हलप केलेले आहेत. एक मिनिट.